नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाश झालटे ऑनलाइन टीचिंग मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण टक्केवारी व सरासरी यातील फरक अभ्यासणार आहोत। राजूला सहा विषयांमध्ये अनुक्रमे 40, 42, 46, 38, 46, 48 असे गुण मिळाले। तर प्रत्येक विषयाची परीक्षा ही 50 गुणांची होती, तर त्याला किती टक्के गुण मिळाले आणि प्रत्येक विषयामध्ये सरासरी किती गुण मिळाले। आता टक्केवारी काढण्याचं सूत्र आहे, मिळालेले एकूण गुण भागिले ठेवलेले एकूण गुण गुणिले 100। मिळालेले एकूण गुण आहेत 40, 42, 46, 38, 46, 48 आणि ठेवलेले गुण आहेत भागिले 300 गुणिले 100। एका विषयाचे 50 गुण म्हणून 6 विषयांचे 300 गुण म्हणून ठेवलेले एकूण गुण 300। तर 260 भागिले 300 गुणिले 100 याला सरळ रूप दिल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 86.66%। तर राजूला 86.66% गुण मिळालेले आहेत। आता आपण प्रत्येक विषयात त्याला किती सरासरी गुण मिळाले ते काढूया। आता सरासरी काढण्याचं सूत्र आहे, मिळालेल्या गुणांची बेरीज भागिले 6। 6 का घेतले? कारण 6 विषय आहेत म्हणून 6 संख्या घ्यायची। तर मिळालेल्या गुणांची बेरीज आहे 260 भागिले 6 आणि हा भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळतं 43.33। तर अशा पद्धतीने राजूला प्रत्येक विषयामध्ये सरासरी 43.33 गुण मिळाले। आता या गणिताचा मतितार्थ लक्षात घ्या की टक्केवारीचं उत्तर आलेलं 86.66%, म्हणजे 100 पैकी त्याला 86.66 गुण मिळाले आणि सरासरी 43.33 म्हणजे प्रत्येक विषयात त्याला 43.33 गुण मिळालेले आहेत। पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा प्रत्येक विषय 100 गुणांचा असेल तेव्हा मात्र टक्केवारी आणि सरासरी ही दोन्ही उत्तरे सारखीच येतील। हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि हाच मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। म्हणजे ठेवलेले गुण जर 100 पैकी असतील तर टक्केवारी आणि सरासरी हे उत्तर सारखंच येतं, पण ठेवलेले गुण हे 100 पेक्षा कमी असतील, म्हणजे 80 गुणांचा पेपर असेल किंवा 60 गुणांचा किंवा 40 गुणांचा किंवा 50 गुणांचा, तेव्हा मात्र सरासरीचं उत्तर वेगळं असतं आणि टक्केवारी मात्र वेगळं असतं। तर मी आशा करतो की तुम्हाला सरासरी आणि टक्केवारी यातील फरक समजलेला असेल। तर स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करत राहा। जाता जाता अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो मुलांनो, की मी शिक्षक देखील आहे आणि एक गायक सुद्धा आहे। मी माझ्या गाण्यांचे व्हिडिओ या आकाश झालटे यूट्यूब चॅनलवर टाकत असतो। आतापर्यंत मी लहान मुलांसाठी 2-3 गाण्यांची निर्मिती केलेली आहे, बदका बदका नाचरे, हुशार कावळा आणि टोपीवाला आणि माकड ही गोष्ट सुद्धा येणार आहे। या गोष्टी मी गाण्यांच्या स्वरूपात सांगत असतो। त्याचप्रमाणे देशभक्तीपर गीतं किंवा महापुरुषांची गीतं किंवा चित्रपटांची गीतं ही सर्व गीतं मी गाऊन आकाश झालटे या चॅनलवर टाकत असतो। तर माझी गाणी ऐकण्यासाठी व टीचिंगचे व्हिडिओ पाहण्यासाठी आकाश झालटे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या इन्फोमध्ये जाऊन प्लेलिस्ट ज्या असतात त्या लिस्ट सिलेक्ट करून तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकतात। त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची कॅटेगरी केलेली आहे, टीचिंग व्हिडिओ वेगळे आहेत आणि सिंगिंग व्हिडिओ वेगळे आहेत। ओके मुलांनो, धन्यवाद, बाय बाय, टेक केअर।